यार दीपिका लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खिचडी. इन्स्टंट खिचडी पटकन होते, एक 10 मिनिटात होते आणि खायलाही पौष्टिक छान. कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर ट्राय करा, खूप सुंदर लागते, मऊसूत होते एकदम एकदम कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी खिचडी आहे ही. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता बनवूया खिचडीची रेसिपी. बाय. आपण आज डाळ खिचडी बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये घेतलेत हे एक अर्धी वाटी तांदूळ. तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, जो तुम्हाला रेग्युलर तुम्ही जो वापरता तो तांदूळ तुम्ही घेऊ शकताय. आपण इथं डाळ घेतलेली आहे, मी डाळ तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही फक्त मुगाची पण घेऊ शकताय किंवा फक्त तुरीची पण घेऊ शकताय, मी मिक्स घेतली आहे. आपण हे नमक घेतलेलं आहे बघा, थोडंसं, थोडीशी मोहरी फोडणीसाठी, जिरे, हळद, मिरची घेतलेली आहे हिरवी कापून, एक कांदा मीडियम साईजचा कापून घेतला आहे, एक मीडियम साईजचा टॉमॅटो कापून घेतला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, कोथिंबीर कापून घेतली आहे आणि हे बटाटे घेतले आहेत. बटाटे मी कापून असे पाण्यात ठेवले आहेत म्हणजे काळे पडू नयेत म्हणून. चला आता आपण कुकर ठेवूयात. इथं मी कुकर ठेवून घेतला आहे गॅसवरती, त्याच्यात आता आपण तेल घालूयात. तेल तापलं आहे, मोहरी घालते बघा. मोहरी चांगली तडतडली आहे, आता मी हे जिरे टाकून त्यात आता आपण असं लसूण टाकून घेणार आहे. लसूण मी ठेचून घेतला आहे मोठा मोठा. त्यात आपण आता कांदा टाकूया. कांदा आणि मिरची मी एकत्रच टाकली आहे म्हणजे चांगली भाजली जाते. आता हे भाजलं की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. कांदा बघा चांगला भाजला आहे, आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो शिजतो याच्यामध्ये, तोपर्यंत डाळ आणि तांदूळ मी एकत्र करून धुवून घेणार आहे स्वच्छ. आता पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. टोमॅटो छान शिजलाय बघा, तेल सुटलंय त्याला व्यवस्थित. डाळ आणि तांदूळ पण आपले स्वच्छ धुवून झाले आहेत. मी हळद पावडर घालून घेते. बटाटा जो धुवून ठेवलेला आहे पाण्यात घालून, तो पण बटाटा घालून घेतला. मीठ, मीठ घालून घेते मी. आता मी हे धुतलेले तांदूळ घालून घेते बघा. डाळ आणि तांदूळ धुतलेले जे आहेत आपण ते घालून घेते. हे व्यवस्थित हलवून घेतलंय मी असं. हे कोथिंबीर घालून घेते. तर त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत. एका ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित होते आपली ही खिचडी. आता ह्याला आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊयात. एक शिट्टी झाली कुकरची, अजून एक झाली की आपण कुकर बंद करूयात. हे बघा खिचडी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. तर आपण हिला काढूया सर्विंग प्लेटमध्ये, कशी छान वाटते ना. या मग गरमागरम खिचडी खायला. झाली मस्त मऊसूत खिचडी.